मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यव्यापी महाजनादेश यात्रा सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाली आज सकाळी अकरा वाजता तारारणी चौकातून ही यात्रा पुढे मार्गस्थ झाली यात्रेच्या मार्गावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जल्लोषी स्वागत केलं पुष्पगुच्छ पुष्पहार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती भेट म्हणून देत कोल्हापूरकरांनी फडणवीस यांना पाठबळ दर्शवलं तारारणी चौक ते कळंबा या मार्गावर कोल्हापूर शहरातून महाजनादेश यात्रा निघाली आणि त्याला उदंड प्रतिसादही मिळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यव्यापी महाजनादेश यात्रा सुरू केली आहे तब्बल तीन हजार किलोमीटर प्रवास करून ही यात्रा सोमवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाली आज सकाळी ताराराणी चौकातून महाजनादेश यात्रा पुढे मार्गस्थ झाली यात्रेच्या रथात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक आमदार सुरेश हळवणकर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आमदार अमल महाडिक जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते तर हजारो समर्थक दुचाकीवरून यात्रेत सहभागी झाले होते दसरा चौक आईसाहेब महाराज पुतळा बिंदू चौक उमा टॉकीज गोखले कॉलेज हॉकी स्टेडियम मार्गे महाजनादेश यात्रा कळंब्याकडे रवाना झाली यात्रेच्या संपूर्ण मार्गावर अनेक नागरिक आवर्जून थांबले होते मात्र रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घेत मुख्यमंत्र्यांचा रथ मार्गस्थ होत होता यात्रा सुरू असताना महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील हे स्वतः माईक घेऊन शहरवासियांना संबोधित करत यात्रेविषयी माहिती देत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही प्रसन्न मुद्रेनं लोकांना अभिवादन करत होते ठिकठिकाणी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देण्याची इच्छा व्यक्त केली त्यावेळी रथ थांबवून मुख्यमंत्री पुष्पगुच्छ स्वीकारत होते त्यातून मुख्यमंत्र्यांनी थेट जनतेशी संपर्क साधला दरम्यान हॉकी स्टेडियमच्या दारात हॉकी किट परिधान केलेल्या खेळाडूंनी यात्रेचं स्वागत केलं एकूणच मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला कोल्हापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला